तर आईस्क्रीम केक बनवण्यासाठी आपण इथे असं एक अंडं घेतलेलं आहे. ॲक्च्युली दोन अंडी मी इथं घेत आहे. एक मी अंडं ह्याच्यात फोडून ठेवलेलं आहे, दुसरं पण मी फोडत आहे. हे अशी दोन अंडी मी ह्यात फोडून घेतलेली आहेत. त्याच पद्धतीने हे असं एक भांडं आहे ज्याला मी खाली ग्रीस करून ठेवलेलं आहे आणि बटर पेपर लावून त्याच्यावर पुन्हा एकदा मी बटरनीच ग्रीस केलेलं आहे. तसेच इथे मी एक रमबॉल केक घेतलेला आहे. हे पुन्हा आपल्याला डेकोरेशनच्या टाईमला वापरता येईल. हात ऑप्शनल आहे, तुम्ही ह्याच्या ऐवजी ऑरिओ बिस्किटचे पण चुरा यूज करू शकता, पण मी इथं जे काही रमबॉल केक आहे त्याचं चुरा मी वापरत आहे. तसंच इथे आपल्याला एक टीस्पून इतकी बेकिंग पावडर आणि एक टीस्पून इतकं बेकिंग सोडा लागणार आहे. त्याच पद्धतीने आपल्याला एक टेबलस्पून इतकं ऑइल लागणार आहे. व्हेजिटेबल ऑइल आहे, कोणतंही ऑइल तुम्ही घेऊ शकता, फक्त मोहरीचं तेल वापरू नका किंवा तिळाचं तेल. तसेच इथे मी एक बाऊल इतकं मैदा घेतलेला आहे, म्हणजे जवळजवळ 6 मोठे स्पून इतके माझे मैदा आहे. आणि त्याच्या निंपट म्हणजे मी साखर घेतलेली आहे, 3 टेबलस्पून इतकी पिठी साखर आहे. आणि 2 थेंब आपल्याला व्हॅनिला इसेन्सचे लागणार आहे. त्याच पद्धतीने इथे मी असा एक कुकर घेतलेला आहे. इथे हा कुकर असा मी घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे. कुकरचं लीड काय काढलेलं नाही आहे, रबर रिंग आहे ती काढली नाही आहे, फक्त मी शिट्टी जी आहे ती काढलेली आहे. आणि आता ह्याला पहिल्यांदा मी प्रीहीट करायला ठेवेन 15 मिनटं. तर कुकरला मी प्रीहीट करायला ठेवलेलं आहे, शिट्टी काढलेली आहे. सगळ्यात पहिलं आता आपण जे काही ह्याच्यामध्ये आपण अंडं घेतलेलं आहे ते फेटून घेऊया चांगल्या रीतीने. तर अशा पद्धतीने आपण जे काही अंडं आहे ते फेटून घेत आहोत. आता त्यामध्ये जे काही पावडर्ड शुगर आहे ती आपण ही ॲड करणार आहे. जवळजवळ ही 3 टेबलस्पून पावडर्ड शुगर आहे, तर ती मी ॲड करत आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला असंच व्हिस्क करून घ्यायचं आहे. तसेच आपल्याला 2 थेंब व्हॅनिला इसेन्सचे ह्याच प्रोसेसमध्ये टाकायचे आहेत. पुन्हा आता ह्याला आपण चांगल्या रीतीने हलवून घेणार आहे किंवा ब्लेंड करून घेणार आहे. तर जे काही आपलं अंडं आणि साखर तसेच आपण जे काही इसेन्स टाकलेलं हे सगळं आपण चांगल्या रीतीने फेटून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मैदा आणि जे काही आपलं बेकिंग सोडा आणि मैदा घेतलेला आहे ते आपण ह्यात मिक्स करणार आहे. हे पूर्ण जे काही बेकिंग सोडा आणि सोडा आहे हा सगळ्यात पहिला आपल्याला मैद्यामध्ये टाकायचा आहे, ॲड करायचा आहे. आता ह्याला चांगलं आधी हलवून घेऊया. आता हे चाळून आपल्याला थोडं थोडं जे काही आपण मिक्सचर बनवलं होतं त्यात घालायचं आहे. थोडं थोडं मिक्स करत न्यायचं आहे, असं थोडं थोडं घालत. आता जे काही आपलं 1 टेबलस्पून ऑइल घेतलं होतं ते सुद्धा आपण यात मिक्स करत आहोत. राहिलेला मैदा पण आपण यात घालूयात. तर अशा रीतीनं आपलं हे तयार बॅटर तयार झालेलं आहे. आपल्याला जर अजून थोडं पातळ हवं असेल तर आपण ह्याच्यात दूध घालू शकतो. तर मी दूध घालत आहे. जवळजवळ 4 टेबलस्पून इतके मी दूध घेतलेलं आहे, ते सुद्धा मी ह्याच ह्याच्यात टाकणार आहे. त्याला चांगलं हलवून घेऊया. जे काही मी रमबॉल केकचे चुरा घेतला होता तो थोडा ह्यात मी मिक्स करत आहे अशा रीतीने. आता जे काही आपण ग्रीस केलेलं भांडं होतं त्यात आपण आता हे घालणार आहोत. ह्याला असं टॅप करायचं. प्रीहीट
प्रीहीट केलेल्या कुकरमध्ये जवळजवळ 20 ते 25 मिनटं आपण हे मिश्रण ठेवणार आहे. पहिले 5 मिनटं आपल्याला मीडियम गॅसवर ठेवायचं आहे आणि 5 मिनटं झाल्यानंतर आपण तो हाय मीडियमवर ठेवणार आहे. तर जवळजवळ 20 मिनटांनी आपला केक हा मी बाहेर काढलेला आहे कुकरमधून. याला आता थोड्या वेळ थंड होऊन देऊया आणि मग दुसऱ्या प्लेटमध्ये आपण ह्याला उलटा असा काढूयात. आता पुन्हा त्याच आपण भांड्यामध्ये असा एक प्लॅस्टिकचा कागद असतो तो घेतलेला आहे. अशा पद्धतीने सगळं जे काही आईस्क्रीम होतं ते आपण प्लॅस्टिकवर ओतलेलं आहे. आता याला पुन्हा असं पॅक करून आपण फ्रीजरमध्ये एक अर्ध्या तासासाठी ठेवूयात सेट व्हायला. तर इथे पाहू शकताय जवळजवळ 20 मिनटं मी याला फ्रीजरमध्ये ठेवलं होतं. आता तात्पुरतं तर मला जेवढं सेटिंग हवं होतं याचं तेवढं झालेलं आहे. आता मी याला काढून लेअरमध्ये ठेवते. तर सगळ्यात पहिलं आपण एक अशी लेअर घेऊया केकची, त्याच्यावर जी काही आपली आईस्क्रीमची लेअर होती ती आपण आता ठेवूयात. आपण आता थोडंसं हे व्हिप्ड क्रीम लावूयात. जर तो व्हिप्ड क्रीमची रेसिपी हवी असेल तर माझी जी काही स्ट्रॉबेरी विथ क्रीम ही रेसिपी माझी आहे तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्याच्यात मी व्हिप्ड क्रीम कशी बनवायची, माझी जी काही स्ट्रॉबेरी विथ क्रीम ही रेसिपी आहे ती पाहून घ्या. त्याच्यामध्ये मी व्हिप्ड क्रीम कशी बनवायची हे अगदी ट्रिक्ससहित डिस्क्राईब केलेलं आहे. तर आपण थोडंसं ह्याच्यावर जे काही आपलं क्रीम होती ती थोडीफार पसरूया. आता जे काही आपले मी जे काही रंबॉल केकचे असं चुरा केलेला आहे तो मी ह्याच्यावर स्प्रेड करत आहे थोडा थोडा. तर अशा पद्धतीने मी पूर्णपणे माझा जो काही हा रम केकचा चुरा होता तो मी घातलेला आहे. आता नेक्स्ट ह्याच्यावर आपण अशा रीतीने आपली दुसरी लेअर पण टाकूयात. ओके, आणि आता चर व्हिप्ड क्रीमने याला पूर्ण आता पुन्हा एकदा मी जे काही माझे स्क्रम्बल होतं रंबॉल केकचं मी लावत आहे आणि थोडेफार मी असे कडेने देखील घालत आहे. तर नेक्स्ट आहे ते थोडंसं डेकोरेशन करायचं. तर अशा पद्धतीने आपला जे काही रम ट्विस्टेड आईस्क्रीम केक आहे तो तयार झालेला आहे. याला मी आता फ्रीजरमध्ये जवळजवळ 2-3 तासासाठी सेट करण्यासाठी ठेवेन आणि त्याच्यानंतर मी हे काढीन.